मित्रांनो, माझ्याकडे एक अशी DVD आहे आणि ही DVD मला या खिळ्यावरती बॅलन्स करायची आहे आणि बॅलन्स करताना डिंक किंवा बाहेरची कुठलीही वस्तू वापरायची नाही. तर ही मला DVD अशी याच्यावरती बॅलन्स करता येईल का? मी प्रयत्न करतो का? जर मी असा प्रयत्न केला नाही ती खाली पडते आहे. जर मी साईडला ठेवायचा प्रयत्न केला तरीही ती पडते आहे. किंवा मी ही DVD अगदी ह्या टोकांच्यावरती ठेवायचा जरी प्रयत्न केला तरी ती पडते आहे. म्हणजे जवळपास ही अशक्य गोष्ट आहे. हा प्रयोग करून पाहण्यासाठी तुम्हाला काही साहित्य जमावं लागेल आणि ते फार सोपं आहे. त्यासाठी तुम्हाला एक खिळा, CD आणि एक नाणं पाहिजे. आता तुमच्याकडे हे नाणं आहे. नाण्याचा वापर करून ही DVD तुम्हाला याच्यावरती बॅलन्स करायची आहे. तुम्ही म्हणता हो हे सहज शक्य आहे. जर मी नाणं असं ठेवलं आणि त्याच्यावरती जर ही CD ठेवली तर हे सहज बॅलन्स होईल. आता आपली कसोटी अशी आहे, हे नाणं या CD वरच्या भागावरती ठेवायचं आहे आणि ही CD आपल्याला अशी खिळ्याच्या टोकावरती बॅलन्स करायची आहे. तर हे पहा, हे अगदी अशक्य वाटतंय पहा. हे तुम्हाला बॅलन्स करणं फारच अवघड आहे. आता पाहूया आपण यामध्ये काय ट्रिक वापरता येते. आता जर मी असं नाणं आणि CD बॅलन्स करायचा प्रयत्न केला तर नाण्यावरच राहतं आणि पुन्हा CD आपली खाली पडते. त्यामुळे हे सुद्धा अशक्य आहे. आता आपण गुरुत्व मध्य किंवा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी याचा कन्सेप्ट या नाण्यानं आणि CD समजावून घेऊ. समजा जर मी इथे नाणं असं ऑफ सेंटर ठेवलं, CD एका बाजूला ठेवलं आणि आता जर मी CD अशी बॅलन्स करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला ही छानपैकी बॅलन्स झालेली आता दिसायला लागलेली आहे. आहे की नाही मजेची गोष्ट? CD आणि नाणं यांचा एकूण गुरुत्व मध्य आता बाजूला गेलेला आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला ही असेंब्ली बॅलन्स करणं सहज शक्य आहे.